कुठलाही रोग आपल्याला सांगून येत नाही आणि आला की आपली धांदल उडते आणि त्यातल्या त्यात हृदयविकाराचा झटका हा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. या हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्याला फार कमी वेळ मिळतो आणि त्या वेळात आपल्याला रुग्णालयामध्ये दाखल होणं गरजेचं असतं. मात्र कुठल्या रुग्णालयामध्ये आपण दाखल व्हावं हीही माहिती आपल्याला त्यावेळी कळत नाही. मग आपण कुठल्या तरी एका रुग्णालयात दाखल होतो आणि त्या ठिकाणी त्या डॉक्टरच्या फीसप्रमाणे किंवा त्यांच्या उपचाराप्रमाणे आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि आपली जी आयुष्यभराची पूंजी आपण जमा केलेली असती त्या ठिकाणी आपण गमावून बसतो. डिजिटल प्रभातमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. याच विषयावर आणि स्वस्त दरामध्ये हृदयविकाराचे जे उपचार करणारे रुबी एल केअरचे डायरेक्टर अपूर्व शाह आहेत, त्यांनी पिंपरी चिंचवड येथील YCM रुग्णालय या ठिकाणी रुबी एल केअर या सेंटरच्या मार्फत PPP तत्वावर रुग्णांना ते स्वस्त दरामध्ये आणि दर्जेदार इथे उपचार केले जातात. माझ्यासोबत आहेत अपूर्व शाह सर. सर, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. एवढी दर्जेदार सुविधा तुम्ही YCM रुग्णालयामध्ये आपल्या रुबी एल केअरच्या मार्फत रुग्णांना करून देता, कुठल्या कुठल्या सुविधा आहेत त्यामध्ये? आपल्याकडे कार्डियकचे सगळेच सुविधा आहेत. म्हणजे कार्डियकमध्ये पेशंट जेव्हा येतो तर त्याला सुरुवात असते त्याच्या डायग्नोसिसवरनं, तर त्याला ECG, 2D एको, स्ट्रेस टेस्ट, त्यानंतर त्याचा मेडिकल मॅनेजमेंट असतो. पेशंटला हृदयाला झटका बसला असतो, ब्लड प्रेशर वाढलेला असतो, शुगरचे व्हॅल्यूज चेंज झालेले असतात, ते या सगळ्यांचं आधी मेंटेन करणं, पेशंटला नॉर्मल स्टेटला आणणं, आणि त्यानंतर पुढचे डायग्नोसिस जे असतात, म्हणजे अँजिओग्राफी झाले, त्यानंतर त्याच्या पुढचं अँजिओप्लास्टी किंवा सर्जिकल बायपास आपण जे म्हणतो, ते हे उपचार जे आहेत ते सगळं ऑल कार्डियक डायग्नोसिस एकाच छतेखाली आपल्याकडे ते उपलब्ध आहे. ही एक व्हर्टिकल आहे इकडचा. तसंच त्याच्याबरोबर CT scan आणि MRI हे सर्वात कमी दरामध्ये आपण हे सुविधा करतो आहे. आणि पहिलं हा सेंटर आहे जे जगातला सर्वात कमी रेटमध्ये आपण MRI जे चालवतो आहे, 1853 रुपयाला आपण इथं करतो आहे. गेल्या किती सालापासून तुम्ही हे काम करता आणि किती पेशंटचे आतापर्यंत ट्रीटमेंट केली? आपण कार्डियक सेंटर चालू केलं 1 मार्च 2009 आणि 11 वर्षामध्ये नाही म्हणलं तरी साधारण 2-1 लाख रुग्णांना आपण ट्रीटमेंट आणि सेवा आपलीकडनं दिलेली आहे. जे पण पेशंट इथं आलेले आहेत, आता जे आपलं स्कोर आहे पिंपरी चिंचवडमधला सर्वात हायेस्ट काम आपण करतो. व्हॅल्यू वाईज बघायला गेलो तर कमी असेल, पण क्वांटिटी प्रमाणे बघायला गेलो तर सर्वात जास्त PCMC तरी आपले सर्वात हायेस्ट स्कोर आपला आहेत. सर, अनेक रुग्णांना डॉक्टर रिकमेंड करतात की तुम्ही एनजिओग्राफी करा, CT scan करा, MRI करा, एनजिओप्लास्टी असे ऑपरेशन असतात, तर त्या ऑपरेशनसाठी आपल्या कुठल्या कुठल्या काही सरकारी योजनेचा लाभ मिळतो का पेशंटला? सरकारने काय केलेलं आहे की पिवळ्या आणि केसरी राशन कार्डच्या लोकांसाठी एक योजना राबवली आहे. ही चालू केली 2015 त्याचं नाव सध्या आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत काय होतं, कुठल्याही रुग्णांना 952 प्रोसिजर्स आहेत, त्या 952 प्रोसिजर त्यांना पूर्ण फ्रीमध्ये होतात त्यांचा. आणि त्याचं गव्हर्नमेंटने त्याचा इन्शुरन्स काढला आहे लोकांचा. प्रत्येक राशन कार्डच्या पाठीमागे 1.5 लाख त्यांना इन्शुरन्स कव्हर भेटतो आणि त्यांच्या कुटुंबाला याच्यात एक दरवर्षी काहीही त्रास झाला तर या योजनेचा त्यांचा पूर्ण लाभ त्यांना भेटतो. आपण सध्या जे काम करतो आहे 95% काम सगळ्या या योजनेअंतर्गतच आपण हे काम करतो आहे. रुग्णांना त्याचा लाभ फार भेटतो आणि वेस्टर्न महाराष्ट्राकडनं सगळीकडनं पेशंट्स आपल्याकडे येतात या सेवेचा लाभ घेण्यासाठी. सर, रुग्णांच्या मनातला प्रश्न आहे की कुठलं आमचं रेशन कार्ड, म्हणजे कलर वाईज पिवळं असावं, केशरी असावं, किंवा अजून दुसरे कुठले डॉक्युमेंट त्यांना लागतात दुसरे की त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल? बेसिक दोनच डॉक्युमेंट लागतात. एक तर त्यांचं राशन कार्ड, पिवळं आणि केसरी राशन, पिवळं किंवा केसरी राशन कार्ड दोघांना ही सुविधा उपलब्ध आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांचं आधार कार्ड. फक्त एक काय असतो की त्यांचं नाव आधार कार्ड आणि राशन कार्डवर ते सेम असायला पाहिजे, नाहीतर ते परत ते डिस्क्वालिफाय करतात त्यांना. तेवढंच कुठल्या कुठल्या या ठिकाणी आपण त्यांना सुविधा देतो, कुठल्या कुठल्या तपासण्या आहेत, जसं की MRI असेल, त्यानंतर एनजिओग्राफी आहे, अशा कुठल्या आपण तपासण्या या ठिकाणी करून देतो? आपण आपल्या इथं CT scan करून देतो. सर्वात कमी दरामध्ये आपण करतो आहे 1200 रुपयाला. शासनाचं रेट जे पण आहे ते पण 2000 रुपयाचं आहे. कोविडमध्ये गव्हर्नमेंटनी 2000 रेट काढलं होतं ताकी लोकांचं HRCT जे आपण म्हणतो कोविड डिटेक्शनसाठीचा, त्याचा त्यांनी सांगितलं की कमी रेटमध्ये करावे. आपण गव्हर्नमेंटपेक्षाही त्यांनी सांगितलं रेटपेक्षाही कमी रेटला आपण CT scan करतो आहे. आत्तापासून 2005 आपण ती रेटवर करतो आहे. त्यानंतर आपल्याकडे 3 टेस्टला MRI आहे, सर्वात टॉप एंड इक्विपमेंट आहे. ही सेवा गेल्या वर्षीच आपण चालू केलेली आहे. आणि मार्केट रेट जे आहेत, नाही म्हणलं तरी 8 ते 10 हजार रुपये MRIचा खर्च असतो. तोच MRI आपल्याकडे 1853 रुपयाला आपण करतो आहे. आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. आपण 24 तास सेवा देतो आहे, कुठलीही सेवेला कोणालाही थांबवत नाही. 24 तास 7-7 दिवस आठवड्याचे आपलं ही सुविधा चालू आहे.
त्यानंतर कार्डियकमध्ये कसं असतो की एक तर असतो पेशंटचं फॉलोअपसाठी असतो, तर पेशंट जे ज्याला ऑलरेडी माहिती आहेत मला त्रास आहे जरा हृदयाचा, तर त्यांचं ओ पी डी असते त्याच्यात, डॉक्टरांना ते दर महिन्याला भेटायला येतात, औषध उपचार काय बदलायचे आहेत, काय चालवायचं आहे, ते त्याचे डायग्नोसिस, त्याच्यासाठी लागणारे टेस्ट, त्यानंतर ज्या रुग्णांना त्रास झालेला आहे किंवा त्यांचं बी पी वाढलं आहे, छातीत दुखत आहे आणि त्यांना इमिजिएट ट्रीटमेंट जे पाहिजे ती सुविधा पण आपण आपल्याकडे देतो आहे त्या पेशंटांना, आणि पुढचे जे जे टेस्ट आहेत म्हणजे पुढचे प्रोसिजर्स आहेत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, ही सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टींची. ऑल सगळ्याच सेवा आपल्याकडचे 24 तास 7-7 दिवस आठवड्याचे चालू असतात. 365 दिवस कधीही पेशंटांनी काही लागले याच्यातला कधीही पण येऊ शकतात डायरेक्टली आपल्याकडे. इथे पेशंटला ॲडमिट करण्याची सुविधा आहे का? पेशंटसाठी आपल्याकडचा कार्डियकचा आय सी यू जे आहे ते 31 बेडचं कार्डियक आय सी यू आहे. वेस्टर्न महाराष्ट्रात सर्वात मोठा डेडिकेटेड कार्डियक आय सी यू हा एकमेवचा आहे. अजून असल्यासारखं कुठल्याही हॉस्पिटलनी किंवा कुठल्याही नगरपालिका किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलनी पण आजपर्यंत एवढा मोठा कार्डियक आय सी यू नाही केलेला आहे. आता तुम्ही देशातील सांगितलं आहे, खरं तरी पुणेकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना मोठी सुविधा आहे की राज्यातले पेशंट पण तुमच्याकडे येत असतील. असे काय अनुभव आहेत की राज्यातल्या इतर भागातले तुमच्याकडे पेशंट येतात? आपल्याकडे जे बाहेरवरनं जे वर्कर्स लोक इथं काम करायला येतात यूपीचे बिहारचे, त्या सगळे कसं असतात ते मानधनावर काम करत असतात, डेली वेजेस असतात, आणि गव्हर्नमेंटने काय केलं यांच्यासाठी प्रधानमंत्री जीवनदायी आरोग्य योजना पण PMJY हे पण त्यांच्यासाठी लॉन्च केलेली आहे, आणि त्याचंही तेही लोक इथे येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात. प्रत्येक आधी कसं होतं की फक्त ते महाराष्ट्राचे जे लोक असतात त्यांच्यासाठीच ही योजना होती, पण शासनाकडनं किंवा सेंटरवरनं जेव्हा ही स्कीम आली तर त्यामुळं काय होतं की तुम्ही दुसऱ्या राज्यात असेल तरी तुम्ही त्या राज्यामध्ये पण तुम्हाला ही सुविधा सगळी घेता येतात, त्याचा लाभ घेता येतो तुम्हाला. सर, इतके हजारो पेशंट जे तुम्ही ट्रीटमेंट करता, कशा पद्धतीने कुठल्या अवस्थेमध्ये पेशंट इथे दाखल होतात? पेशंटची अवस्था तर बरीशी वाईट असते. आता काल एक पेशंट खाडे म्हणून ॲडमिट झाला आहे आपल्याकडे, तर रात्री 11 वाजता पेशंट आला, ब्लड प्रेशर 200 गेलं होतं, हार्ट रेट वाढलेला होता आणि कार्डियक अरेस्ट नव्हता. तर पेशंट जेव्हा पण इथं येतो तर पहिलं काय होतं की त्यांना काहीतरी त्यांना सिमटम्समध्ये जे असतात, छातीत दुखणं, पाठीत दुखतात, डावा हात दुखतो, घाम फुटत असतो, चालण्यावर छातीचा दुखाव वाढतो, हे टिपिकल सिमटम्स आहेत कार्डियक अरेस्टचे किंवा हार्ट अटॅक आपण जे म्हणतो हे त्याचे टिपिकल सिमटम्स आहेत. तर या अवस्थेमध्ये पेशंटनी काही विचार न करता पहिल्या टप्प्याला इमिजिएटली हॉस्पिटलला येऊन ट्रीटमेंट करावी, कारण की हे गोल्डन आर जे असतो याचा, कार्डियक अरेस्ट आला आणि त्याच्या पहिल्या तासामध्ये तुम्ही त्याला ट्रीटमेंट चालू केली तर हृदयाला त्याचा त्रास होत नाही किंवा हृदय डॅमेज होत नाही त्यामुळं. तर हे YCM ची सुविधा पण इथं जे आहेत, कॅज्युअलिटीमध्ये पेशंट येतो इमिजिएटली आपल्याला कॉल येतो, आपण खालनं पेशंट रिसीव करतो आणि ट्रीटमेंट इमिजिएटली चालू करतो याच्या संदर्भात, दॅट इज द मेन थिंग. सर, एकंदरीतच इतका दांडगा अनुभव आहे, तुम्ही सगळे जे रुग्ण तुमच्या आजूबाजूला बसलेले असतात किंवा उपचार घेत असतात ते रुग्ण सर्व हृदयविकाराशी निगडीत असतात, काय सांगाल ज्या लोकांना असे सिम्पटम्स असले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जर भरती व्हायचं असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी, प्रथम उपचार काय करावेत? प्रथम उपचारमध्ये झोपावे, पायवरती करायचेत आणि तोंडात अजिबात काही लिक्विड देऊ नये, कारण की बरेच वेळा काय होतो आपण काय पेशंटला चक्कर आली किंवा पडला तर आपण पहिलं पाणी पाजतो किंवा लिंबू पाणी त्यांना पेशंटला देतो, हा सर्वात मोठा धोका आहे पेशंटसाठी. तर या केसेसमध्ये आधी तोंडात फक्त साखर थोडी ठेवायची, पेशंटचे पायवरती करून ठेवायचे ताकी त्याचं ब्लड सर्क्युलेशन डोक्यापर्यंत ते व्यवस्थित होऊ शकेल. त्याला एकदा पेशंटला थोडं स्टेबलाइज झालं की इमिजिएटली त्याला ॲम्ब्युलन्स बोलून इमिजिएट ट्रीटमेंटसाठी त्याला हॉस्पिटलला घेऊन यावे, दिस इज द मेन थिंग दॅट शुड बी डन. मग हॉस्पिटलवाले डॉक्टर्स वगैरे जे टीम आहेत ते त्या पुढचं जे डायग्नोसिस करायचं आहे किंवा जे जे औषधं इमिजिएटली द्यायचे ते तिकडे चालू करतील, पण तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्ही अगर आले तर आपण बरेचसे डॅमेज जे होऊ शकतो आहे आणि भविष्यामध्ये जे आपल्याला नुकसान शरीराला होऊ शकतं आहे ते आपण वाचू शकू. तुम्ही डिजिटल प्रभातच्या मार्फत प्रेक्षकांना, रुग्णांना, जे काही ज्यांच्यावर ही संकट येईल त्यांना खूप महत्त्वाची आणि अनमोल माहिती दिली, तुमचं खूप खूप धन्यवाद. हे होते रुबियल केअरचे डायरेक्टर अपूर्व शाह सर, जे की 2009 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये असलेलं YCM रुग्णालयामध्ये रुबी एल केअरच्या माध्यमातून हृदयविकाराशी संबंधित रुग्णांना महत्त्वाची सेवा देत